पाच बाय दीड वरती यांनी जी लागवड केली आहे यामधून जे उत्पन्न सरासरी होतं एकरी तर एकंदरीत ते उत्पन्न त्यांचं एकरी आहे वीस क्विंटल आणि जास्तीत जास्त ज्या या शेतकऱ्यांनी घेतला आहे राहुल गिरी या शेतकऱ्याचं नाव आहे है त्यांनी हायेस्ट जे उत्पादन आहे एकरी ते आहे सत्तावीस क्विंटल पर्यंत तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सत्तावीस क्विंटल पर्यंत नेमके हे उत्पादन आलं तसं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी परमेश्वर निकम तुमचा शिवार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये मध्ये स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला सोयगाव तालुक्यातील लिंबायती या गावात घेऊन आलोय लिंबायती या गावात विषय काय आहे तुम्हाला माझ्या समोर असं पीक दिसत असेल पाठीमाग ते सर्व हे पीक नेमकी कोणता आहे हा प्रश्न पडला असेल अनेक शेतकऱ्यांना कळवाही असेल विषय नेमकी काय आहे हा विषय आहे नॉन बी टी या व्हरायटीचा नेमकी नॉन बी टी व्हरायटी शेतकऱ्यांनी का लागवड करावी आणि इचं एकरी उत्पादन नेमकी किती आहे याच्याजवळ कीटकनाशक फवारणीचा खत पाणी व्यवस्था पण नेमकी या सर्व गोष्टी कशा आहेत हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की हा कापूस एकरी जास्त उत्पन्न देत नाही अनेक शेतकऱ्यांना हा पण संभ्रम आहे की ह्या कापसावर जास्त फवारणी करावी लागते तर मित्रांनो तुमचे सर्व काही जे प्रश्न आहे समस्या आहे जे तुमच्या मनामध्ये जे गोंधळ आहे तो दूर करण्यासाठी आज मी आलो आहे खरं तर म्हटलं तर ही जी व्हरायटी आहे नॉन बी टी यावर कीटकनाशकांचे जे प्रमाण आहे ते अतिशय कमी आहे जास्त प्रमाणात त्याच्यावर कीटकनाशक ही गरज पडत नाही किंवा रोग राईचं प्रमाण देखील कमी आहे त्याचं कारण आहे मुख्य म्हणजे ते नॉन बी टी आहे त्यामुळं त्यावर जास्त काही आ... जे कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होत नाही मुख्यतः अनेक शेतकऱ्यांना गेले काही वर्षांपासून ते त्रस्त आहे की बोंडाळी येते बोंडाळी जे आपलं आपण जे बेटीचं जे पीक घेतो शेतकरी मित्रांनो जो कापसाची लागवड आपण करतो त्यावर जे प्रमाण बोंडाळीचं आहे त्याच तुलनेत यावर देखील आहे कारण बोंडाळीचं प्रमाण सर्व कपाशींचे जे बेटे आहे नॉन बेटे आहे सर्व व्हरायटीवर सेम आहे आणि याची लागवड करण्याची पद्धत जी आहे मी आज ज्या प्लॉटर उभा आहे याची लागवड करण्याची पद्धत आहे ही पाच बाय दीड वरती आहे पाच बाय दीड वरती यांनी जी लागवड केली आहे यामधून जे उत्पन्न सरासरी होतं एकरी तर एकंदरीत ते उत्पन्न त्यांचं एकरी आहे वीस क्विंटल आणि जास्तीत जास्त हायेस्ट ज्या या शेतकऱ्यांनी घेतला आहे राहुल गिरी या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांनी हायेस्ट जे उत्पादन काढलं आहे एकरी ते काढलं आहे सत्तावीस क्विंटलपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की सत्तावीस क्विंटलपर्यंत नेमके हे उत्पादन आलं कसं तर हे बागायती शेती आहे त्यांनी थिबकोऱ्याची लागवड केली होती एकूणच थिबखोर लागवड असल्यामुळं जे खत पाणी व्यवस्थापन आहे याचं देखील काळजी आपल्याला यामध्ये घ्यावं लागते फवारणीची जी तुलनात्मक जर आपण करायला गेलो सोबत तर फवारणी निश्चितच यावर कमी लागते जास्त प्रमाणात फवारणी करण्याची गरज पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना परवडेल अशा स्वरूपाचे ही पीक पद्धत आहे आणि नॉन बीटी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो वेचणीसाठी शेत अनेक मजूर ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस अनेक मजुरांना अनेक व्हरायटी ज्या आहे त्या वेचणीसाठी जड जातात आणि त्यामुळं मजुरांची बोम उडते की हा कापूस वेचण्यासाठी चांगला नाही नाही आम्ही येत नाही त्यामुळं शेतकऱ्यांची तारंबळ उडते म्हणूनच आपण जर नॉन बी टी व्हरायटी लावली तर वेचणीसाठी अतिशय सोपी आहे वेचणीसाठी अलगतपणे शेतकरी त्याला वेचणी करू शकतो सोबतच आपण या पिकाची विशिष्टपणे काळजी घेण्याची जी काही गरज असते ती जास्त गरज नाही आहे सोबतच याची वेचणीची पद्धत जशी मी सांगितली सोपी आहे तसंच बाकी देखील मशागतीचा खर्च आहे तो देखील कमी आहे आज अनेक शेतकरी या क्षेत्राकडे वत आहे ही पीक पद्धत घेत आहेत तर नॉन बीटी घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा नेमकी काय फायदा होतो तर असा प्रश्न पडतो शेतकऱ्यांना की नेमकी आमचा फायदा काय तर निश्चितच तुमची जी फवारणीची मेहनत आहे खत देण्याची जी मेहनत आहे ही अतिशय कमी लागते आपण सेंद्रिय खताचा वापर करून देखील हिचं भरघोस उत्पन्न घेऊ शकतो आणि भरघोस उत्पन्न ही शेतकऱ्यांना नक्कीच देते फवारणी ज्या आहेत बीटीच्या तुलनेत त्या एक दोन कमीच लागतात सोबतच आपल्याला बीटी जे आपण आता बीटीमध्ये अनेक व्हरायटीज आल्या आहेत बी टी वन बी टी टू बी टी थ्री बी टी फायवपर्यंत आणि परदेशात तर बी टी सेवनपर्यंत व्हरायटी गेल्या आहेत तर अशा याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मी नॉन बी टी का लावू बी टीमध्ये जर इतक्या व्हरायटी आल्या आहेत तर तुम्ही नॉन बी टी का लावावे तर त्याचं कारण एकच आहे की जे शेतीमध्ये आपण अनेक पिकं घेत हो आहोत तर त्यामधून जो प्रदूषणाला धक्का पोचतो की फवारणी करतो आपण रासायनिक खतांचा प्रादुर्भाव जास्त वाढल्यामुळं जमिनीतील जे काही सेंद्रिय कर्ब आहे जन जमिनीतले जे काही घटक आहेत गुणधर्म आहेत याचा लोप पावत चालला आहे आणि जमिनीची जी सुपिकता आहे ती कमी होत चालली त्याचं कारण एकच आहे की कि आपण कीटकनाशकांचा रासायनिक खतांचा आधुनिकतेच्या नावावर खूप जास्त प्रमाणात मारा केला आहे त्यामुळं जमिनीची जी उत्पादन क्षमता आहे ही कुठेतरी कमी होत चालली आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला आज मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेतीवर काम करणारे त्यानंतर पर्यावरण क्षेत्रावर काम करणारे लोक जास्त दिसत आहे आणि ते आपल्याला सांगत आहे की अशा प्रकारे या सर्व गोष्टी कशा हाताळायला हव्यात या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात नजरेसमोर येतात म्हणून आपल्याला ते अनेक वेळा दिसता देखील म्हणूनच मित्रांनो आपण जर या शेतीचा अवलंब केला नॉन बी टीचा तर कुठेतरी पर्यावरणाला पूरक ठरणार हे पीक आहे आणि खरंच याला जो आपण म्हणतो की मजुरीचा खर्च असतो की अनेक वेळा आपण जर दहा एकर क्षेत्रावर घेतले पाच एकर क्षेत्रावर घेतले तर त्यावेळेस अनेक वेळा आपल्याला जे आ, काम करण्यासाठी मजूर लागतात मजुरांचा प्रश्न भेडसावतो शेतकऱ्यांना तर हा प्रश्न कुठेतरी कमी करण्यासाठी ही समस्या तुमची कुठेतरी सोडवण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न मी तुमच्यासाठी घेऊन आलो होतो आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जसं की मी तुम्हाला एकरी देखील सांगितलं की एकरी गणित किती आहे जसं की नॉन बीटी कापूस एक एकरमध्ये एक, एक बॅग जवळपास एक एकर कव्हर करतं तर त्याच तुलनेत बीटी कापसाच्या सव्वा किंवा दीड फिशी पर्यंत दीड बॅग पर्यंत लागवडीस खर्च येतो तर त्या तुलनेत इथचा खर्च देखील कमी आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा तोपर्यंत बघत राहा न्यूज ट्वेंटी फोर थांबूया था। तिथं धन्यवाद